मी प्रकाश आंबेडकर बोलतो आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये एकंदरीत 1,84,000 आरक्षित मतदार नोंदणी झालेली आहे. मोहन भागवत यांनी मध्यंतरी भूमिका घेतली आहे की आरक्षण संपलं पाहिजे. मी 1,84,000 आरक्षित मतदाराला आवाहन करतोय की आरक्षणामुळे प्रतिनिधित्व मिळालं, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, आयएएस अधिकारी झाले, आर्थिक प्रगती झाली. ही प्रगती तशीच ठेवायची आहे की खुंटवायची आहे? पुढच्या पिढीला प्रगतीच्या वाटचालीवरती पाठवायचं आहे की त्याला अधोगतीच्या वाटचालीवरती पाठवायचं आहे? प्रगती झाली पाहिजे या मताचा आहे, आरक्षण राहिलं पाहिजे या मताचा आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने नागोराव पांचाळ यांना उभं केलेलं आहे. 1,84,000 आरक्षित मतदाराला माझं आव्हान आहे की आपण पहिल्या पसंतीचं मत नागोराव पांचाळ यांना द्यावं आणि आरक्षण वाचवावं, प्रगती वाचवावी आणि पुढच्या पिढीला सुरक्षित करावं हे आव्हान मी करतो.